आज पीडीएफ हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाविषयी प्रेक्षकांचे काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला हा चित्रपट पाहून काय वाटले? आम्ही पण गावाकडचेच आहे आणि चित्रपटामध्ये वल्गरचं काहीच नाही आहे. खूप छान मूवी आहे, सगळ्या कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा मूवी आहे. तुम्हाला कधी रिग्रेट होणार नाही की तुम्ही ह्या मूवीला का गेलात. खूप छान मूवी आहे, मस्ट वॉच मूवी. चित्रपट खरंच खूप सुंदर आहे. मी खरंच सुरूच आहे आणि चित्रपट पाहण्यासाठी खूप प्रतीक्षा करायला लागली. सगळ्यांना खरं तर एवढी प्रतीक्षा नाही करावी लागली पाहिजे आणि चित्रपट चांगला आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तो पाहिलाही पाहिजे आणि त्याच्याबद्दल म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे. सर्व कलाकारांचे एकदम उत्तम काम त्याच्यामध्ये आहे. तर चित्रपट खूप सुंदर होता आणि सगळ्यांनी पाहणं चांगलं. चित्रपटाची कथा तुम्हाला कशी वाटली याबद्दल काय सांगा? चित्रपटाची कथा अगदी उत्तम आहे. सैराटच्या तुरीचा मूवी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला पाहिजे असा मूवी आहे. एकदम सॉलिड मूवी आहे. कहाणी खूप छान आहे आणि अस्सल मराठी मातीतला सिनेमा वाटतो. मलाही खूप आवडलं अस्सल माती. ग्रामीण वातावरण सगळं खूप छान आहे. मी म्हणजे डायरेक्टर वगैरे तर आपण म्हणजे सगळ्यांनीच पाहायला पाहिजे असं वाटतं मला. त्याच्या इथं मुलांना पाहायलाही मिळणार नाही असं सगळं. खूप छान चित्रपट आहे. सर्वांनी फॅमिली सहित तो चित्रपट बघावा आणि आय सपोर्ट मीडियम. आणि गावाकडची एकदम छान स्टोरी त्यामध्ये दाखवली आहे. खूप छान स्टोरी आहे जे एका माणसाचं लाईफ असतं. आता मी सस्पेन्स नाही सांगणार पण खूप छान स्टोरी तुम्ही नक्की बघा. की मराठी चित्रपटांना मिळत नाहीये, स्क्रीन उपलब्ध होत नाहीये आणि या चित्रपटाबद्दल असंच झालेलं होतं. तर याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं, काय बोलायचं? खरं तर कसं आहे, आता आपण सिटी प्राईड अशा ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी उभं आहे. आता इथं जर पाहिलं तर एकही फ्लेक्स लावला गेलेला नाहीये. इथं कुठंतरी मराठी चित्रपट जे आहे ते कुठंतरी कमी पडताना इथं दिसत आहे. परंतु भाऊराव कराडे म्हणा किंवा सर्वच मराठी चित्रपट सिनेसृष्टी जे आपल्याला काम करताना जे दिसते तर एक लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. एक सामान्य माणसाचं जे काही काम आहे किंवा प्रामाणिकपणे जे काही लोक काम करतात ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करणं देखील खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच एक मराठी चित्रपट जे आहेत तर त्याच्यासाठी सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही काय दुर्दैव आहे महाराष्ट्राने की मराठी सिनेमा आपली म्हणजे आजकाल सिनेमासाठी थिएटर्स उपलब्ध नाही आहे. आणि खरं पाहता राजकीय बाजूनं आजकाल मूवी बघितले जातात. जसं की किरणा स्टोरी आहे, ह्या मुद्द्यावर लोक मूवी बघायला येतात. तसं मूवी बघताना कोणताही हिंदू किंवा मुस्लिम हे मुद्दे लक्षात न घेता आपण सरळ विचाराने मूवी बघायला यायला पाहिजे. जे डायरेक्टरला मांडायचं आहे ते आपण त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या नजरेतून बघितलं पाहिजे की काय समाजात आजच्या परिस्थितीत काय मांडायचे डायरेक्टरला, ते आपण तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि जे राजकीय मंडळी आहे जे आजकाल हिंदू मुस्लिम हे करून डिवाईड करण्याचा म्हणजे नाही का त्यांचा विचार असतो किंवा वोट बँकिंगसाठी ते त्या दृष्टीनं मुलीला आजकाल सपोर्ट करतात, तसं न पाहता त्यांनी सामान्य लोकांना जे हवं आहे ते केलं पाहिजे. कारण आज सोशल मीडियाचा जमाना आहे, याच्यामध्ये सगळ्यांना या गोष्टी समजत आहेत की कोण काय करत आहे. त्यामुळं मराठी मूवी हा चालला पाहिजे आणि त्याला थिएटर्स मिळाले पाहिजे आणि यासाठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. मला जेव्हा माझ्या मिस्टरने सांगितलं की या मूवीसाठी थिएटर भेटत नव्हतं की हे कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे. हे जी लॉबी आहे एक प्रकारची की चांगल्या चांगल्या लोकांच्या मूवीजलाच फक्त थिएटर भेटावं, मराठी मूवीजला कुठंतरी मागं ढकलण्यात यावं, हे कुठंतरी ब्रेक झालं पाहिजे. जे अस्सल कष्ट आहेत लोकांचे ते लोकांच्या समोर आले पाहिजे. त्यासाठी लोकांनीच लोकांसाठी काम केलं पाहिजे. मूवी खूप उत्तम आहे. मला असं वाटतं की ॲज फार ॲज कंटेंट इज कन्सर्न मराठी सिनेमा हिंदी सिनेमा ज्या खूप पुढे आहे. म्हणजे पण काच वाटतो की लोकांना अजून तो आकर्षित करू शकला नाही. कदाचित प्रमोशन कमी करत असा असं वाटतं. चित्रपटाचं एंड पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे बाहेर येताना हसत हसत येतात सगळे. असं मन दुःखी करून किंवा जे आपल्याला हवं आहे ते घेऊन येतो.
छान आहे मूवी, सगळ्यांनी बघा, खूप छान आहे. चित्रपटातले गाणी एकदम सुंदर आहे, असं वाटत नाही की गाणं कधी संपतंय म्हणून, असं वाटतं चालूच राहावं गाणं. आणि सगळ्या कलाकारांचं खूप अभिनंदन, दिग्दर्शक निर्मात्यांना खूप खूप शुभेच्छा, तुफान चालू दे मूवी.